आटपाडी पोलिसांची कारवाई, वाळू तस्करांचे धाबे दणाणले। अवैध वाळू उपशावर चिंचघाट येथे पोलिसांची कारवाई, 80,000 मुद्देमाल जप्त। गोपनीय माहितीद्वारा मार्फत अवैध वाळू उपसा संदर्भामध्ये आटपाडी पोलिसांना माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे आटपाडी पोलिसांनी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 चिंचघाट येथील तलावामध्ये कारवाई केली असता त्या ठिकाणी गणेश बोडरे राहणार चिंचघाट काळेवाडी हा 407 टेम्पो मध्ये अवैध वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला, मात्र जागेवरती टेम्पो वाळूस सापडलाय। पोलिसांनी एकूण मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या या कारवाईने मात्र वाळू तस्करांचे दावे दणाणले आहेत। सरकारी पक्षातर्फे पोलीस नाईक अमोल माने यांनी फिर्याद दाखल केली आहे। पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत।